नमस्कार, माझी आधी ओळख करून देते. माझं नाव अक्षया दीक्षित. कॅफे बँजो नावाचा माझा स्वतःचा ब्रँड आहे. त्याच्यामध्ये मी तवा आईस्क्रीम बनवते. लोकांनी येऊन विचारून, ॲक्च्युली लोकांना ही कन्सेप्टच माहिती नाही आहे की तवा आईस्क्रीम म्हणजे नक्की काय असतं. त्यांना मला माझं पूर्ण प्रेझेंटेशन द्यायला लागतं आणि लोकांना ते कळतं. लोक त्याला ॲप्रिशिएट पण करतात. आज बऱ्यापैकी लोकांनी काजू कतली किंवा रोज वेगवेगळ्या फ्लेवर्सना खूप चांगला रिस्पॉन्स दिला. रत्नागिरीतलं लाईव्ह आईस्क्रीम आहे हे. वुमन्स कार्निवलमध्ये आम्हाला हेमंत सरांनी एक चांगला चान्स दिला आमचा बिझनेस एस्टॅब्लिशमेंटसाठी. त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. या एक्झिबिशनमुळे लोकांपर्यंत आम्ही इझिली पोचू शकतो. जे ब्रँड किंवा जे फ्लेवर्स लोकांना माहिती पण नाही आहेत तेसुद्धा आम्ही त्यांना सर्व करू शकतो. जसं काजू कतली किंवा आंबा म्हणा, फ्रेश मँगो आणि फ्रेश काजू कतली कुठेही मिळत नाही. जो ब्रँड जे फ्लेवर्स माझ्याकडे मिळतात, तसेच मी फ्रेश फ्रूट्स जे असतात त्याच्यापासून पण आईस्क्रीम बनवते. ज्याच्यामध्ये वॉटरमेलन येतं, चिकू येतो, तेही मी सर्व करते. शिवाय माझ्याकडे गुलाबजामून पण आहे. असे डिफरंट डिफरंट फ्लेवर्स आहेत. आपण जे रेग्युलर जे यूजमध्ये जे बिस्किट खातो, ओरिओ बॉर्बॉन, त्यापासूनसुद्धा मी तवा आईस्क्रीम बनवते. मेनी ऑफ डिफरंट फ्लेवर्स मी याच्यामध्ये यूज करते. आणि याचं प्लस पॉईंट असं आहे की हे जे मी आईस्क्रीम बनवते ते प्युअर मिल्कपासून बनवते. त्याच्यामध्ये कुठेही इतर सबस्टन्स तुम्हाला मिळणार नाहीत. प्युअर मिल्कपासून बनवल्यामुळे ते फ्रेश असतं, ते इन्स्टंट खायला लागतं आणि त्या क्वालिटीचं असल्यामुळे लोकांना एक काय म्हणतात त्याला, एक चांगलं काहीतरी खायला मिळतं. त्यासाठी मी या एक्झिबिशनची आभारी आहे. थँक्यू. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.